अति पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली. खरीपाची सर्वच पिके म्हणजे मूग, उडीद, सोयाबीन आदी पार सडून गेले, त्यामुळे बळीराजाचे नुकसान झाले. कोरोना काळात सर्वच उद्योगधंदे बंद असताना फक्त शेतकरी उन्हा तानात उभा राहून जगासाठी अन्नधान्य, भाजीपाला, दूध या जीवनावश्यक वस्तूंचं उत्पन्न घेत होता. जगाला अन्नधान्याची कमतरता भासू दिली नाही. आज हाच अन्नदाता उपासमारीनं व्याकुळ झालाय. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे बागायतीचं नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झालंय. शासनानं नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देऊन त्यांना जीवदान द्यावे अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली. नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज माजी जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देण्यात आलं. अलीकडच्या काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वादळी पाऊस या ठिकाणी पडला आणि त्यामुळे काळ्या मातीशी मान राखणाऱ्या शेतकरी बांधवांच्या शेतावरील पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. यामध्ये ज्वारी, बाजरी, मूंग, पपई, केळी, मिरची यासह कापूस अशा अनेक विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असताना आधीच कोरोना या महामारीमुळे संकटात असलेला हा शेतकरी या वादळी पावसानं तो मोठ्या अडचणीत सापडलेला आणि म्हणून या शेतकऱ्याचा शेतावर जाऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामे तातडीने करावेत. शेतकरी बांधवांना हेक्टरी 25,000 जे उद्धवजी मुख्यमंत्री नसताना सातत्यानं ओरडून ओरडून सांगत होते हेक्टरी 25,000 मदत करावी ती आता त्यांनी द्यावी. या व्यतिरिक्त नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि इतर ठिकाणी लिलाव होताना शेतकऱ्यांचा माल हा ट्रॅक्टरमध्ये असेल किंवा वाहनातच त्या ठिकाणी लिलाव केला जातो. त्यामुळे होतं काय की 2-2 दिवस लिलाव होत नाही आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याचं ट्रॅक्टर जे आहे जे त्यांना भाड्यानं आणलेलं असतं, किरायाने आणलेलं असतं, ते अडकून राहतं आणि त्यामुळे त्याला 2 दिवसाचं त्या ठिकाणी भाडं द्यावं लागतं. सोबत आलेला ड्रायव्हर असेल, अन्य कोणी किन्नर असेल, त्याचं जेवण आलंच, त्यामुळे अतिरिक्त बोध हा शेतकऱ्यावर त्या ठिकाणी पडतो आहे. आणि म्हणून पूर्वीच्याच लिलाव पद्धतीमध्ये जे ओटे होते, ओट्यावर धान्य टाकलं जातं, खोल्यांमध्ये धान्य टाकलं जायचं, त्या पद्धतीचा अवलंब करावा अशा प्रकारची देखील मागणी करतो. याशिवाय ठिबक सिंचन योजनेचं अनेक शेतकऱ्यांचं अनुदान हे प्रलंबित आहे, ते अनुदान देखील या ठिकाणी दिलं पाहिजे, त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळून या ठिकाणी मिळवून दिला पाहिजे. अशा विविध स्वरूपाचं या ठिकाणी आज निवेदन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात या ठिकाणी देण्यात आलं. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 वर्षांपूर्वी भुसार मालाची विक्री शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या ओट्यावर होत होती, परंतु आता ही लिलाव पद्धत वाहनात करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना 2-3 दिवस थांबावे लागते, त्यामुळे आर्थिक भूर्दंड त्यांना सहन करावा लागतोय. म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पूर्वीसारखीच लिलाव पद्धत वापरावी अशी मागणी देखील भाजपच्या वतीनं करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बुधाबाई पाटील, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक.